यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मूत्रपिंड दानाच्या एकाच वेळी दोन शस्त्रक्रिया करण्यात यश आलं. लातूर येथील 46 वर्ष वयाच्या रुग्णाची मूत्रपिंड त्यासाठी प्राप्त झाली. मेंदू मृत झालेल्या रुग्णाचे अवयव दान करण्यास त्यांच्या नातेवाईकांनी अनुमती दिल्यामुळे शक्य झालं अशी माहिती यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर बसवराज कोलूर यांनी दिली. अवयवदान आणि प्रत्यारोपणाच्या चळवळीत यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलनं आजवर उल्लेखनीय काम केलं असून गेल्या 4 वर्षात 12 अवयवदानाच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत असं डॉक्टर कोलूर यांनी सांगितलं. दिनांक 21 रोजी लातूर येथील एका व्यक्तीला चक्कर येऊन पडल्यामुळे डोक्यास गंभीर इजा झालेली होती. 2 दिवस लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर 22 तारखेला सायंकाळी पुढील उपचारासाठी यशोधरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इथं उपचार सुरू असताना रुग्णाचा मेंदू मृत असल्याचं आढळून आलं. त्यावर आवश्यक त्या चाचण्या करून संबंधित डॉक्टरांच्या संमतीनं त्याला मेंदू मृत जाहीर करण्यात आलं. यानंतर या रुग्णाचे अवयव इतर गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करता येत असल्यामुळं अवयव प्रत्यारोपण समन्वयकांनी त्यांच्या नातेवाईकांचं समुपदेशन करून त्यांची संमती मिळवली. संमती मिळाल्यानंतर दिल्लीतील नाटो या संस्थेला त्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर पुण्याच्या विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला माहिती देऊन अवयवदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मेंदू मृत झालेल्या रुग्णाची मूत्रपिंड काढणं आणि त्याचे दोन्ही गरजू रुग्णांवर रोपण करणं या शस्त्रक्रिया यशोधरा हॉस्पिटलमध्ये झाल्या. त्यांची शस्त्रक्रिया यशोधरा हॉस्पिटलमध्ये नोंद झालेल्या रुग्णांमध्ये करण्यात आली. या शस्त्रक्रिया आणि अवयवदानाची प्रक्रिया पार पाडण्याकामी डॉक्टर हेमंत देशपांडे, डॉक्टर नीलरोहित पैके, डॉक्टर विठ्ठल कृष्णा, डॉक्टर संजय गायकवाड, डॉक्टर विजय शिवपूजे, डॉक्टर आरिफ तांबळी, डॉक्टर मंजिरी देशपांडे, डॉक्टर राहुल स्वामी, डॉक्टर आशिष भूतणा, डॉक्टर सुनील मेहता, डॉक्टर मुक्तेश्वर शेटे, डॉक्टर माऊली सर्वगुड, डॉक्टर निखिल आकुडे, डॉक्टर संदीप लांडगे, डॉक्टर गुरुप्रसाद पडसलगी, डॉक्टर अमजद सय्यद, डॉक्टर अक्षय शेंद्रे यांनी सहभाग घेतला. अतिदक्षता विभागातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका तसंच शस्त्रक्रिया विभागातील सर्व परिचारिका, अवयव प्रत्यारोपण समन्वयक सुकांत बेळे, भीमराव देशपांडे, हनुमंत मेडशिंगे, दत्तात्रय होसमाने यांचं सहकार्य लाभलं. काल यशोधरा हॉस्पिटल येथे मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेली आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळेस 2 रुग्णाला याचा लाभ झालेला आहे आणि यामध्ये ऑर्गन डोनेशनच्या माध्यमातून 2 किडन्या आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत आणि ह्या कोविडच्या महामारीनंतर साधारण 2 वर्षानंतर ही शस्त्रक्रिया पार पडल्यामुळे याला एक विशेष महत्त्व आहे आणि एकाच वेळीस एका रुग्णालयामध्ये 2 शस्त्रक्रिया पार होणं ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. डॉक्टर पैके आणि आमची सर्वांची टीम, त्यामध्ये डॉक्टर हेमंत देशपांडे आहेत, डॉक्टर विठ्ठल कृष्णा, डॉक्टर संजय गायकवाड आहेत, डॉक्टर मंजिरी देशपांडे, डॉक्टर राहुल स्वामी आणि आमचं हॉस्पिटलचा सर्व स्टाफ, या सर्वांचं यामध्ये योगदान. काल दिनांक 23 सप्टेंबर रोजी यशोधरा हॉस्पिटल सोलापूर येथे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान ही प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेमध्ये दोन्ही किडनींचं अवयवदान करण्यात आलं आणि दोन्हीही किडनी 2 गरजू रुग्णांना आपल्याला देता आल्या आणि दोन्ही गरजू रुग्णांना दोन्ही किडनी चांगल्या मॅच झाल्यामुळे आपण त्यांच्यावर प्रत्यारोपण करू शकलो. जसं की आत्ता सांगितलं मी, एकाच दिवशी एकाच पेशंटच्या 2 किडनी 2 विविध रुग्णांना एकाच ऑपरेशन थिएटरमध्ये म्हणजे एकाच सेटिंगमध्ये 3 वेगवेगळ्या ऑपरेशन थिएटरमध्ये करणं हे फार क्लिष्ट आणि कठीण काम आपण चांगल्या पद्धतीने सक्सेसफुली पार पाडलेलं आहे.